महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार आता रतन टाटांच्या नावाने देण्यात येणार. महाराष्ट्र उद्योग भवनालाही रतन टाटांचं नाव दिलं जाणार. योग्य वेळी योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळावा, राज ठाकरेंनी रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं मोदींना लिहिलं पत्र. राज्यात 3 नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. खासगी विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मध्य प्रदेशमध्ये गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राऊतांच्या विरोधात गुन्हा. चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप. अंतर्गत गोंधळामुळेच हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कबुली. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना मोठा धक्का. शेकडो विखे समर्थकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. आमदार राजकुमार पटेल यांचा शिवसेना पक्षप्रवेश लांबणीवर. मुख्यमंत्री शिंदेंचा अमरावती दौरा रद्द झाल्यामुळे प्रवेश पुढे ढकलला. नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक. रेशीमबागेमध्ये होणाऱ्या बैठकीत सरकार्यवाह अतुल लिमये करणार मार्गदर्शन. ओबीसीत नव्यानं समावेश करणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध का नाही, जरांगेंचा सवाल. छगन भुजबळ ड्युप्लिकेट नेता म्हणत महायुती विरोधात थेट लढणार असल्याचा जरांगेंचा इशारा. मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय. तसंच मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्याची सरकारची घोषणा. बारामतीत अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित. शरद पवार गटाकडून एकाचीही मुलाखत नाही.